हो मिला लेना। अरे मिसेस कुठे आहेत आपल्या? हां आवा हां मिसेस म्हणजे बायकोच ना व? मग काय दिसत नाही वय ते असती गळ्या डोरलाय हातात चूड आहे त्यो। चला आओ चला। पी के दानवे आवा हे नाव आहे। काय झालं? आमच्या गावाकडे गांडोळाला तानव म्हणते। आता काय झालं? जरा धरत का लय कळ लागली हाताला। ते खाली ठेव, कळ गेली की उचल आणि वरती ये। लहान आहे आमचा वाडा केवढा मोठा आहे। हे बघ बाई आहे हे असं आहे। तसं नव पण मला वाटलं तुम्ही एवढं मोठं फौजदार तुमचं घर भी दांडग असल। ए बये आता तुझी वटवट बंद कर। सबंद प्रवासात माझं डोकं खाल्लंयस तू। जरा सामान लावायचं बघ। वय संसार अक्षी छाक मांडलाय। ए पोर झोपली का? खपसा आता दम भरून झोपलो अजून झोपले नाहीत। काय करू बाई खपसा पाय आणा इकडं दाबतो पाय तुमचं। होय झाला का मांडून तुमच्या साहेबाचा संसार? घराची मानला मान झाली पण मानाची साहेबांचं काय खरं नाही का? बायकोशी अजिबात पटत नाही। अहो चट पटल थोड्या दिवसात काय हो तुमचं बाजू पटलं का नाही? मी होतो म्हणून सांभाळून घेतलं। लाज वाटते काच काय बोलायला? तुमच्या म्हातारडीनं मला मारलं तेव्हा हुंद्रवाणी घेऊन घरात पळून गेला असा। आता तू अडाणी सुरू वागलीस म्हणून मारलं। जावा तिकडं मला अडाणी म्हणतायसा। मी तुमच्या संसारा करता एवढी मर मर मरतोय तरी मला अडाणी म्हणतायसा। आता तर नाही तवच म्हणतो मी। आता तुझ्यासारखी बाई आपली चाळीत नाही। चाळीत नाही खरं म्हणतायसा आणा की पाय दाब। पर एक दिना ठेवा काय मी हाय म्हणून तुझा संसार नीट चाललाय। ना तू तेल लावतेस मी लोणी लावतो तू तेल लावतेस मी लोणी। तेच तुमच्या साहेबाला करायला सांगा त्याचा संसार बी कसा सरळ चालेल बघा। चालेल ना हे पोर झोपले तर चल की आवाज तिकडं बसा। ए ए अशा घरासारखी मशेर काय लावत बसलीस? मशीन लावून काय झालं? आतो का आतो म्हणतो ना। हे काय तुळस आहे? हळू बोल। तुळस आहे? अगं पण ती अशी दारात का ठेवली? अगं तुळस दारातच असती। मुंबईची दारं तुळशीसाठी नसतात। परी तो अंगण मी नाही मग तुळशीनं कुठं राहावं? खाली उतर काय तू मिस्टर मोहिते? नाही रोजचीच आपली ऑफिसची गडबड। चालू द्या चालू द्या। करत नाही आधी इथं तुळस बी चालत नाही। हा तैल कुठं ठेव? हा चाक तुझी ती तुळस तिथं का ठेवलीस? त्याला का होतंय? हवं सकाळी मी ते दानवेबाईच्या दारात ना पाहिलं तिथं टेबलावर बी अशीच कुंडी होती। अगं त्याला मनी प्लांट म्हणतात ते चालतं। आणि तुळस चालत नाही वय?
आधी ती तुळस उचल। मग कुठे ठेव? ठेव माझ्या डोक्यावर। अव पंढरीच्या वारीवर जाताना तुळस घेऊन घेतेस। माझे आई तुझ्याशी वाद घातला तर वेड लागेल मला। ए या आईला गोसावी तो गोसावी, बोमलायला तमाशाला येतोस, या आईला आम्हाला का त्रास? ए नाम्या, तू ओळखू नाही का मला? मी तुकाराम, तू क्या? आईला या डिरेसात आणि या पटक्यात मी ओळखलाच नाही तुला। या आईला यो डिरेस घालून का फिरतोयस? बायकोला टांग मारण्यासाठी असलंच काहीतरी करावं लागतंय। पण निवृत्ती कुठे गेलं? त्याचं काय झालं? आम्ही दोघं आम्ही संघ संघ जिथं आलो ती त्या हिरव्या पातळातली नव्हती का? तिला बघितली आणि मला म्हणला तू बस इथंच, मी तिच्या मावशीकडे जरा गुळ काढायला जातो। हे बरोबर म्हणताय त्याला, मी जाऊ येतो। राम राम सुंदरी देवी। देवी यो कोणाला बोल? या बया तुम्ही कोण? तुझा आणि देवाचा भगत बळकडे मला। अग मी तुकाराम महाराज। बस झालं तुझं नाटक। त्या दिवशी तुझ्या बायकोने माझं कंबरडं मोडलं तेव्हा शेपूट घालून पळालास, आता कशाला आलास कांजून? काय कित्येक वेळेला परिस्थिती ओळखून मागावं लागते। ते काय बी सांगू नकोस मला। नाही ते लुगडा आणि थाळ्या घेऊन यायचं आणि मगच बोलायचं। हे बरं, म्हणजे इकडनं थाप आणि तिकडनं लाफा, मिर्दिंग मिर्दिंग म्हणता तो झाला आमचा। चल चालला आलाय पण घरी जायची देखील सोय नाही आज। मरत भामा। ए भामा माहित आहे वय कोण दुर्पदा तू? सकाळी सकाळी आली वय। अग काल रात्रीला माझं कारभारी शेजारच्या धरमस्थळात भाकरी द्यायला म्हणून गेलं, ते अजून घरला आलंच नाही। अग राती धन्न मी अशी काळजीत आहे बघ, म्हटलं नेवरती भाऊजीच्या घरी गेलं असत्या। हालत का गई तो? नाही बा। अग बस तरी वाई बस, माझं बी धनी रातभर आलं नाहीत बघ। होय म्हणजे तो कभी कुठं गेलं नसत्या? आमच्या धन्याला कुणी विचारायचं बाई? दुर्पदा रखमाला विचारलंस का ग तू? माझं ध्यानातच आलं नाही। थांब मी रखमाला जाऊन विचार ना ग। बस आल्यासारखी वाईस घोटभर चहा तरी घेऊन जा। चहा तर राहू दे मी रख। बस तरी किती वेळ लागतो चहा द्यायला? तुला तू बस कोण आले मी येते बघू। गोसावी? अरे गोसावड्या, सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत? चल चालतो इथन। वहिनी नीट बघून घेवा, मी गोसावी नाही आहे काय, मी तुकाराम आहे। भाऊजी हे आणि कसलं सॉन्ग काढलंय म्हणायचं? अहो तुम्ही रातभर घरी नव्हता सा, तुमची बायको काळजीत आहे भाऊजी आणि माझं धनी। तेच सांगायला आलोय, नेवृत्रीला यायला टाइम लागल, काय काळजी करू नका। पर तुम्ही गेला होता कुठं? कोण मी? मी सगनवाडीला गेलो होतो, बुचडे महाराजांचं भजन होतं। मग बायकोला सांगून नाही जायचं? बुचडे महाराजांचं? माझ्या आमची बायको काय सरळ आहे काय तुमच्यासारखी? मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल। हडळ डाकीण आणि चेटकीण या समद्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आली। असं बायको बद्दल बोलू नये भाऊजी। आपण काय खरं बोलायला काय डरतो काय? आणि ती मोहरा आली म्हणजे? आली काय? आली म्हणजे म्हणजे पुढची गोष्ट आहे ही। कुठली आता येते? ती गेली असेल म्हशीच्या माग। पण खरं सांगतो तुम्हाला वहीन, अहो ध्रुपदे सारखी पिसवेवाणी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही? बायकोचं लई कौतिक करताय आज, ते तुम्हाला कळायचं नाही वहिनी? तू काय खेळताय? दापखिळी बसली का काय? पण मामा माझी चुकी झाली, मी सांगून तुला मी असं म्हणत आहे असं म्हणत आहे। तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायसा? कुत्र्याचा कोल्ह्याचा का लांडग्याचा? चला वहिनी, नेवरत्रीला माझा शेवटचा राम राम सांगा, मला जगलो वाचलो की तुला पुन्हा भेटेन। चला मरताय कशाना? भाऊजींच काय खरं नाही आज। साहेबराव इथं बसून काय अंडी घालतोय काय? राम राम साहेबराव। राम राम साहेबराव। राम राम। लय काळजी दिसतय, काय अडचणी बिचणीच आहे काय? आपली अडचण म्हणजे पैसे, दुसरं काय? आता तुमच्यासारख्या पुढाऱ्याला पैशाची अडचण, मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? बाबा पोल्ट्रीसाठी बँकेने दिलं लोन,
तेथून मी काय आणले कोंबड्या माझ्या अडचणीत ते सगळं इकून टाकलं. बँकेचं आलंय पत्र प्रगती बघण्यासाठी पोल्ट्रीचे अधिकारी येणार. आता कोंबड्याच नाही तर प्रगती कुठली दाखवू याची? फार चांगलाही बाग काय त्यांना कोंबड्या दाखवलेच पाहिजे. अरे नुसता पोल्ट्री फार्म दाखवलं तर नाही झालं. अरे भाऊ निदान त्यांना दाखवण्यास पुरतं काहीतरी कोंबड्या आपल्याकडे पाहिजे ना. आयडिया साहेबराव माझ्या सासऱ्याची पोल्ट्री आहे तिथनं काही कोंबड्या आणतो चोरून मी त्या ठेवूया पोल्ट्रीत. साहेब एकदा बघून गेला तिथे आपण परत नेऊन टाकू. आता लोक तुम्ही पुढारी बनायला आहे अशी आयडिया सुचल्या पाहिजे लोकशाहीची प्रगती.